शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू आहेत. तर मला सांगा की 60 वर्षामध्ये मुस्लिमांना शिवाजी महाराजांबद्दल विचारलं की शिवाजी महाराज कोण, ते सांगतात आमचे शत्रू आहे. आणि मुस्लिमांना म्हणले तुमचा मित्र कोण, ते म्हणतात काँग्रेस. मुस्लिमांचा मित्र कोण आहे या भारतामध्ये, तर फक्त काँग्रेस आहे. म्हणलं कस काय, आपले बारे बात करती. अरे बात करती पीछे से घात भी करती, वो का देखते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, मुस्लिमांच्या हातात दिलं, मुस्लिमांच्या डोक्यामध्ये फॅट टाकला की छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते. आणि बहुजनांना सांगितले की शिवाजी महाराज मुस्लिमांच्या कत्तली करायचे. बहुजनांना शिवाजी महाराजांना असं समजावं मुसलमानांच्या कत्तली करावं, मुसलमानांनी शिवाजी महाराज असं समजावं आणि बहुजनाविरुद्ध लढावं. आणि जर खऱ्या शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते तर माझा मुस्लिमांना प्रश्न आहे, अगर शिवाजी महाराज तुम्हारे दुश्मन है और काँग्रेस तुम्हारी दोस्त है तो मुझे बताओ, काँग्रेस ने 60 सालों में तुम्हारे दोस्त ने तुम्हारे यार ने मुसलमानों को क्या दिया? 60 साल में काँग्रेस ने मुसलमानों को 70 समिति का रिपोर्ट दिया जिसमें मुसलमानों की हालत, त्यांची दशा, त्यांची स्थिती, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक मागास वर्गापेक्षा भी खराब. तरी पण काँग्रेस आमची मित्र, आम्ही विचारतो जर काँग्रेस तुमची मित्र आहे तर मला सांगा की छत्रपती शिवाजी महाराज तुमचे शत्रू आहे. पण सैन्यामध्ये 57% सैन्य मुस्लिमांचं आहे, काँग्रेस तुमची मित्र आहे. मिलिटरीमध्ये मुसलमानाचं प्रमाण काय सांगा, 1% मुसलमान मिलिटरीमध्ये नाही, तरी काँग्रेस त्यांची मित्र. शिवाजी महाराजांना 57% मुस्लिमांना घेतलं तरी मुस्लिमांचे शत्रू. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोफखाना प्रमुख इब्राहिम खानला केलं, आरमार प्रमुख दौलत खानला केलं, तर मुसलमानांना तुम्ही सांगा नेव्हीमध्ये किती आहे तुमचे अधिकारी, एअरफोर्समध्ये किती आहे तुमचे अधिकारी, रॉमध्ये इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मुसलमान किती आहे, 1% भी नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्ण तोफखाना तुमच्याजवळ दिला, आरमार तुमच्या हातात दिला, मग शिवाजी महाराज तुमचे शत्रू आहे. आणि त्या काँग्रेसनं 1% मुसलमानाला मिलिटरीत घेतलंच नाही का म्हणून विश्वास करू शकत नाही मुसलमानाला. मुसलमानाला विश्वासच करता येत नाही म्हणून मिलिटरीत घेता येत नाही. आणि मुसलमानाला विचारलं मित्र कोण तो काँग्रेस. अरे तुम्हाला मिलिटरीला घेत नाही म्हणाले ते. आणि शिवाजी महाराजांना सुद्धा तोफ तुमच्या हातात दिली, ते नोकरी द्यायला तयार नाही. शिवाजी महाराजांना तोफ दिली, ते मदान द्यायला तयार नाही. आरमार तुमच्या हातात दिला, ते जवळ येऊ द्यायला तयार नाही. 20 बॉडीगार्ड शिवाजी महाराजांचे मुसलमान असतात, मग शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू कशा? मुस्लिमांनी अभ्यास करायला पाहिजे. मुसलमान फार भावनिक असतात. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा युद्धामध्ये कुराण सापडायचं, आदरानं चुंबन घ्यायचं आणि मुस्लिम मावळ्याला द्यायचं, ते शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू झाले. आणि ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या महलासमोर रायगडावर मस्जिद बांधली, सगळ्या जगाला दाखवून दिलं की बघा धर्मनिरपेक्षता कशाला म्हणतात. अरे मस्जिद बांधणारा शिवाजी महाराज तुमचे शत्रू. आणि ज्या काँग्रेसनं डोळ्यासमोर तुमची बाबरी मस्जिद पाडली, ते आमचे मित्र. अरे कसे मित्र झाले, विचार करायची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या महलासमोर मस्जिद बांधली, मग शिवाजी महाराज तुमचे शत्रू कसे? आणि ज्या काँग्रेसला तुम्ही आपले मित्र म्हणता, तुमच्या डोळ्यासमोर त्यांनी मस्जिद पाडली आणि तुम्ही म्हणता काँग्रेस आमचे मित्र आहे. समजून घ्यायची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढा विश्वास मुस्लिमांवर दाखविला, जेवढं प्रेम मुस्लिमांवर केलं, एवढं प्रेम दुसऱ्या कोणत्याही राजानं केलं नाही हे आम्हाला समजून घ्यावं लागलं. जर छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू नव्हते, मग छत्रपती शिवाजी महाराज